नमस्कार माझं नाव देव्यानी बातकर आणि तुम्ही बघताय एबीपी माझा मला सांगा तुम्ही एक शेवटचा छान रोमॅन्टिक मूवी कधी बघितला होता वेल well, तुमच्या भेटीला येतोय समरेणू नावाचा एक छान मराठी चित्रपट तेरा तारखेला तेरा मे रोजी आज त्यांची टीम आपल्याला इथे भेटायला आली आहे तर आपण त्यांनाच विचारूयात की ह्या चित्रपटाची नक्की थीम काय आहे आणि याच्या मागचा विचार काय होता आणि ओव्हरऑल हा चित्रपट शूट करतानाचा त्यांचा अनुभव कसा होता नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, तेरा तारखेला तुमचा चित्रपट येतोय सगळ्यांना भेटायला Uh, मला सांगा हा तुमचा पहिलाच चित्रपट बरोबर ॲज oh. अ दिग्दर्शक ऍज अन ॲक्टर तुमचा अनुभव हो कसा होता uh, थोडंफार म्हणायला गेलं तर भीतीदायक होतं थोडा <laughs> प्रेशर प्रेशर पण होतं भरपूर पण हळूहळू जसं ज्या गोष्टी सॉर्ट आऊट होत गेल्या तसं तसं ते इझी होत गेलं आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एन्जॉयमेंट पण म्हणा पण बाकीच्या भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या पण एक नवीन कलाकारांबरोबर का काम करतानाचा अनुभव दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून का तुम्ही काय तुमचा अनुभव होता तेव्हा खूप इझी असतं म्हणजे ऐकतात ते सगळं नाटक <laughs> नाटक करत नाहीत हे नको असं नको तसं नको मी हे करू का ते करू जास्त स्वतःचं डोकं लावत नाहीत त्यांचा एक प्लॉट ठरलेला असतो त्यांचं सगळे पॅरामीटर्स रेडी असतात आणि जास्त ते स्वतःलाही कन्फ्यूज करत नाहीत आणि दिग्दर्शकालाही करत नाहीत त्यामुळे ते खूप महत्त्वाचं असतं आणि ते फ्रेश असतात आणि ते देखील ते खूप प्रामाणिक दिसतं खूप ऑथेंटिसिटी दिसते त्याच्यामध्ये बरोबर चित्रपटाचं जेव्हा पोस्टरचं इनॉग्रेशन झालं तेव्हा अजितदादा होते पंकजा मुंडे होत्या तर त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं तेव्हा त्यांच्याकडनं तुम्हाला काय संदेश मिळाला ॲक्च्युली uh, खूप काही ते बोलले पण त्यांच्यासाठी पण हे सगळे प्रयोग नवीन होते म्हणजे त्यांच्याकडे जनरली असं कोणी जात नव्हतं आणि त्यांच्या हातून अशा गोष्टी घडत नव्हतं ऑब्वियसली त्यांनी शुभेच्छा दिल्या टीम नवीन होती आम्ही वेगवेगळ्या भागातून येतो हा माणूस रेस्लर आहे रेस्लरनी सिनेमात येऊन काम करणं ही पण एक नवीन गोष्ट होती दादा बोलले ताई बोलल्या शुभेच्छा दिल्या त्यांनी आणि छान वाटलं दा त्यांच्या हातून पोस्टर लॉन्च झालं बरोबर तुम्ही जसं म्हणलात की सगळे वेगळ्या वेगळ्या भागांमधनं आलेले आहेत आणि चित्रपटाची थीम सुद्धा ग्रामीण ग्रामीण लव्ह स्टोरीच आहे असं आपण म्हणू शकतो तर ह्या थीम वरतीच आपण चित्रपट काढावा असं तुम्हाला का वाटलं किंवा ग्रामीण भाग घ्यावा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावा असा विचार का होता मुळात मी ग्रामीण भागातला आहे Uh, किंवा मी त्या गोष्टी खूप जवळून पाहिलेल्या ग्रामीण भाग खूप जवळून पाहिलेला आहे किंवा मी तो जगलेलो आहे बऱ्यापैकी तर जनरली uh, मला तरी असं वाटतं की माझ्या ह्याच्या एक वेगळं लॉजिक पण आहे uh, शहरा uh, शहरामध्ये ना कुठलंही शहर असो जवळजवळ नव्वद टक्के ही ग्रामीण भागातून आलेली आहेत जे इथे गेल्या पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून या काही दहा वर्षापासून राहतात त्यांची आजही टेस्ट जी आहे ना आज ही टेस्ट ती ग्रामीण भागातली mm -hmm. त्यांना ते रोज बघायला मिळत नाही त्यामुळे आपल्याकडची हिस्ट्री पण जर तुम्ही बघितली ना तर शहरी भागातले सिनेमे आणि ग्रामीण भागातले सिनेमे ह्याच्यामध्ये थोडासा फरक दिसतो mm -hmm. त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेन की मला जी गोष्ट दिसते ना मला जी गोष्ट दिसते ना ती मला बनवायला आवडते mm -hmm. आणि म मी सिनेमा आता बनवून झाले दिग्दर्शक म्हणून झाले रायटर म्हणून झाले आत्ता जेव्हा मी फिल्म बघतो ना किंवा लिहित असताना जेव्हा मी फिल्म बघत होतो तेव्हा मी एक प्रेक्षक म्हणूनच सिनेमा बघायचो मग मला ते आवडतं म्हणून कदाचित मी ते बनवलं असं मला वाटतं मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही रेसलिंग केलं आधी आणि तुम्हाला त्याच्यासाठी पुरस्कार पण आहे आणि आता तुम्ही चित्रपट करताय दोन अतिशय वेगळे वेगळे रोल्स आहेत दोन अतिशय वेगळे फील्ड्स आहेत तर तुम्ही काय सांगाल की तुमचा अनुभव कसा होता या सगळ्याचा आणि या दोन्हीची सांगड तुम्ही घातलीत का ॲक्टिंग करताना अनुभव खूपच सगळ्याच गोष्टी नवीन होत्या कारण कुस्ती क्षेत्र तुम्हाला माहिती आहे मातीतल्या मल्ल जो असतो ते त्याची जी वागणी राहणीमानी असते ती अतिशय नम्र असते आणि चित्रपटात खलनायकाची भूमिका म्हणजे एकदम चॅलेंजिंग होतं ॲक्च्युली हे तर क्षेत्रच चॅलेंजिंग होतं की मी या कुस्ती क्षेत्रातून येऊन सिनेमा क्षेत्रात काम करण्याचं परंतु सरांनी ज्या पद्धतीने आम्ही वर्कआउट केला चांगल्या पद्धतीने जे जास्त प्रमाणात कष्ट घेतले जी भूमिका तयार केली आणि त्या भूमिकेला न्याय देण्याचं काम केलं परंतु सांगड नाही म्हणतायची कारण ते क्षेत्र पूर्णपणे वेगळे आणि कला क्षेत्र पूर्णपणे वेगळे तुम्हाला जर मी असं विचारलं की आ, कुस ती करतानाचा एखादा अनुभव किंवा तिथली एखादी सवय जी तुम्हाला एक अभिनेता म्हणून पण खूप कामात पडली कुस्ती करत असतानाची एक सवय आमच्या जे गुरुंनी सांगितले की सातत्य कुठलीही गोष्ट करताना तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा सातत्य ठेवा त्या गोष्टीशी प्रामाणिक राहा नक्कीच तुम्हाला यश मिळतं आणि हीच गोष्ट घेऊन मी ह्या कला क्षेत्रात आलो आणि सातत्य ठेवलं प्रामाणिकपणाने कष्ट के केले आणि त्याचंच आज फळ मला मिळत आहे बरोबर मी परत तुमच्याकडे येईन की आ, एक दिग्दर्शक म्हणून आता खूप वेगळे वेगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सिनेमे आपल्या समोर येत आहेत तर तुम्हाला एक लव्ह स्टोरीच करावी असं का वाटलं म्हणजे ही थीमच आपण चूज करा एखादा थ्रिलर किंवा असं काहीतरी वेगळंच काहीतरी प्रेक्षकांना द्यावं ह्यापेक्षा एक लव्ह स्टोरी करावी असा तुमच्या डोक्यात विचार का आला आता खूप काही गोष्टी आहेत पण मला असं वाटतं की मी लव्ह स्टोरी लव्हर आहे मला लव्ह स्टोरीज बघायलाही आवडतात आणि मला काय माहीत मला लव्ह स्टोरी विषयी माझं एक वेगळं मत आहे म्हणजे खूप प्रकारचे असू शकतात आणि जनरली जर तुम्ही बघितलं ना म्हणजे आताही कुठल्याही यंगस्टर्सना तुम्ही विचारा लव्ह स्टोरी म्हणलं ना की त्यांचं एक वेगळं मत असतं पण आणि बरं प्रत्येक लव्ह स्टोरीमध्ये काहीतरी नवीन घडत असतं ना ती बघण्याची एक्साइटमेंट प्रचंड असते लव्ह स्टोरी सेम असलं तरी घडणाऱ्या गोष्टी प्रत्येक वेळी बदलत राहतात तर मला असं वाटतं की मी लवर असल्यामुळे कदाचित माझं अट्रॅक्शन लव्ह स्टोरीवर जास्त आहे म्हणून मी कदाचित लिहिलं असेल लिहिताना एवढं मी विचार नाही केला पण ओके मी तुझ्याकडे येईन आता एक अभिनेत्री म्हणून तुझा ओव्हरऑल हो अनुभव कसा होता आणि जेव्हा तू स्वतःला पडद्यावर बघितलंस किंवा जेव्हा तू टीजर बघितलास ट्रेलर बघितला असेल तेव्हा एक काय भावना होती माझी पण पहिलीच वेळ आहे तर त्यामुळे अनुभव असं होतं की एकतर माहिती काहीच नव्हतं स्क्रिप्ट कशी असते हे देखील माहिती नव्हतं फक्त आवड होती की मला हे करायचं होतं पण जेव्हा सरांकडे पहिल्यांदा आले तेव्हा मी पाहिलं की स्क्रिप्ट कशी असते ते स्क्रीन प्ले डायलॉग्स हे हा फॉर्मॅट असतो तेव्हा कळालं आणि त्याच्यानंतर सरांनी ट्रेनिंग दिली तेव्हा कळालं की हा डायलॉग्स असे बोलले जातात इमोशन्स असे प्ले होतात उभं असं राहायचं असतं ह्या फिलिंगमध्ये असं वागायचं असतं सो इथ म्हणजे अगदी झिरोपासून ते टेनपर्यंत असा पूर्ण अनुभव होता ऑन फ्लोअर पण खूप मज्जा आली शूटच्या वेळी कारण माझा जो रोल आहे रेणूचा तो एक विधवेचा रोल आहे वीस वर्षाची यंगेस्ट विधवा आणि तिचं सहा महिन्याचं बाळ सो so, तो रोल खूप चॅलेंजिंग होता कारण आपण युजली पाहतो लव्ह स्टोरीजमध्ये कॉलेजला जाणारी मुलगी किंवा गावाकडची मुलगी असं असतं पण तो जो रोल होता एक यंगेस्ट विधवा मला प्ले करायची होती सो तिचं जे ओवरऑल स्टडी होतं कॅरेक्टरचं ती बघणार कशी समाज तिच्याकडे कसा पाहतो तिचं स्वतःबरोबरचं स्ट्रगल कसं असतं तिचं समाजाबरोबरचं चा स्ट्रगल चालणार कशी वा वळून कशी बघणार तो इत अगदी ए पासून ते झेड पर्यंत एवढा अभ्यास करून ते कॅरेक्टर प्ले केलं गेलं आणि अर्थातच तुम्ही जसं विचारलं तू पहिल्यांदा पडद्यावर पाहिलं तुला कसं फील झालं पडद्यावर आपण जेव्हा स्वतःला पाहतो तेव्हा अर्थातच खूप आनंद होतो सो मला ती उत्सुकता पहिल्यापासूनच होती अरे आपण प्ले केलंय पण ते दिसणार कसं आहे स्क्रीनवर सो मला आवडलं माझं कॅरेक्टर मला स्वतःला खूप भावलं मला असं वाटलं की हा मी त्याला न्याय देऊ शकले म्हणजे ती एक यंगेस्ट विडो वाटतीये असं मला वाटतं आता तेरा मेला अर्थातच प्रेक्षक ठरवतील की ते कॅरेक्टर त्यांना किती भावेल जसं तू म्हटलीस आता प्रेक्षकांवरती आहे आ, मी एक शेवटचा प्रश्न विचारून थांबते की तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की तुमच्या चित्रपटात अशी काय गोष्ट आहे ज्यासाठी त्यांनी चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट बघावा मी तुमच्या माध्यमातून ना मी भावनिक साध नाही घालणार पण मी एक आव्हान नक्की करेल म्हणजे मी म्हणेन की आ, तुम्ही तुमचे सगळे प्रेक्षक आपले आहेत तुम्ही फक्त यूट्यूबला जा स म रेणू टाईप करा तिथे आमचे तीन गाणे तिथं आमचा ट्रेलर आहे तुम्ही तो पहा आणि तो तुम्ही पाहून ठरवा की तुम्हाला सिनेमा बघायला यायचं की नाही मला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही ते पाहिलं तर तुम्हाला ते आवडणार आणि तुम्हाला जर ते आवडलं तर तुम्ही शंभर टक्के सिनेमागृहात जाऊन तेरा मेला तुम्ही आमची फिल्म बघणार तुम्ही काय सांगाल नक्कीच आम्ही हेच सांगेन की आमच्या सिनेमात चार प्र प्रकारचे प्लॅटफॉर्म आहेत म्हणजे तुम्हाला ती गुंतून ठेवती तर त्यासाठी तुम्हाला थिएटरमध्येच यावं लागणार आहे आणि तुम्ही तेरा मेला चित्रपटगृहात जाऊनच नक्की सिनेमा पाहा आणि खास करून कुस्ती परिवारासाठी मी एक संदेश देतो की तुमच्यातला एक पैलवान मंडळी आज चित्रपटात गेलाय तर तुम्ही सर्वांनी एक दिवस सुट्टी घेऊन नक्कीच चित्रपट बघायला हवा ही होती रेणूची टीम त्यांचा चित्रपट तेरा तारखेला तेरा मेला आपल्या सगळ्यांना भेटायला येतोय त्याच्यामुळे तुम्हीही जा आम्हीही जाणार आहोत आणि एक छानशी लव्ह स्टोरी आपण बघूयात आणि तुम्हाला चित्रपटाबद्दल काय वाटतंय हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट